अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे झालेल्या बलात्कार प्रकरणी पीडित मुलीस न्याय मिळावा, मराठा समाजाला आरक्षण द्यावे, तसेच ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत सुधारणा करावी या मागणीसाठी मराठा समाजातर्फे शांती मोर्चाचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आले, मात्र पाहिजे तसा शासनाचा प्रतिसाद न मिळाल्याने मंगळवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले। नवी मुंबईतही त्याचे पडसाद उमटले। आपण पाहतात ते वाशी टोलनाक्यावरील दृश्य। चक्काजाम आंदोलनामुळे सर्वत्र वाहतूक ठप्प झाली होती। याविषयी काही मोर्चाकर्त्यांनी आपली भूमिका मांडली। जसं तुम्ही सांगता कोपर्डीमध्ये झालेला अत्याचार, परत मराठा आरक्षण, ह्यासाठी हा काढलेला मोर्चा आहे। आणि या मोर्चाच्या आमच्या फक्त मागण्या एकच आहेत की कोपर्डी झालेला अत्याचार आणि हे झालेला मराठा आरक्षण, बाकी दोन तीन मागण्या आहेत पण त्याचं आम्हाला एवढं महत्त्व नाही। पण कोपर्डी झालेला अत्याचार हा चक्काजाम आम्ही फक्त शब्द पद्धतीने काढले। कुठेही इथे रस्ता रोकोमध्ये आम्ही कुणाची गाडी तोडफोड केली नाही, गाडी थांबवली नाही। फक्त अर्धा ते एक तासासाठी आम्ही वाशी डेपोला थांबलेलो आहे, सॉरी वाशी नाकेला। आम्ही फक्त कुठल्या घोषणा पण नाही आहे आमच्या, शांत पद्धतीने आमच्या फलक आम्ही फक्त सरकारला हेच दाखवून देतो आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत ते पूर्ण झाल्या पाहिजे। आत्तापर्यंत गेले सहा महिने सरकारने आमची एक पण मान्य पूर्ण केले। सरकारची तर वाटचाल काही दिसत नाही आहे। सरकार डोळे बंद करून बसलेलं आहे, फक्त आश्वासनांचा पाऊस पडत आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की मराठी आरक्षणावरती लवकरात लवकर निर्णय घ्यावा, नाहीतर येणाऱ्या निवडणुकीत त्यांना रिझल्ट काय आहे तो मराठा माणसांच्याकडून समजेलच। आरक्षण हे भेटलंच पाहिजे। आमच्या ज्या बहिणीवरती जे अत्याचार झाला होता त्यांच्यावरती काय कडक कारवाई झाली पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे। आणि आम्हाला मुंबई पोलिसांनी जे सहकार्य केलं ते आमच्यासाठी मोलाचे आहे। दुसरीकडे वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विधान परिषद आमदार नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा क्रांतीने चक्काजाम केला होता। याबाबत त्यांनी चक्काजाम आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली। राज्यभरामध्ये मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी कुठेतरी मराठा क्रांती मोर्चाने मूक मोर्चाच्या माध्यमातून आपल्या मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या देखील आता राज्य सरकारकडनं होत नसतानाच आज राज्यव्यापी चक्काजाम करत सर्व ठिकाणी हा आंदोलन करण्याचा प्रयत्न केला गेला। आज शिवाजी चौकामध्ये आमदार नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली देखील हा विराट मोर्चा करण्यात आला। काय साधारण भूमिका होती, काय सांगायला सुरुवात? सरकारने मराठा समाजाचा अंतभाव ताबडतोब सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांच्या असणाऱ्या प्रश्नासंदर्भामध्ये जातीनं लक्ष घालावं। आमचे मूळचे जे प्रश्न आहेत कोपर्डीच्या संदर्भामध्ये आमच्या भगिनीवरती झालेले अत्याचार, त्यांच्या असणाऱ्या आरोग्यांना फाशीची शिक्षा, त्याचबरोबर मराठा समाजाच्या असणाऱ्या मुलांना आर्थिक निकषावरती शेतकऱ्यांना बाजारभाव, शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव आणि त्या निगडीत असणाऱ्या आमच्या सर्व मराठा समाजाचे जे प्रश्न आज महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यामध्ये जे मांडण्यात आलेले आहेत ते ताबडतोब त्यांनी मान्य करावेत आणि बिनशर्ती मान्य करावेत, तरच आम्ही कुठेतरी शांत बसू। सायन पनवेल महामार्गावर कामोठे येथेही मराठा क्रांती सेनेने चक्काजाम आंदोलन केले। त्यानंतर नरेंद्र पाटील यांसह शेकडो क्रांती सैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते। संध्याकाळी सर्वांना सोडून देण्यात आले। सायन पनवेल महामार्गावर कामोठे येथेही मराठा क्रांती सेनेने चक्काजाम आंदोलन केले, त्याचेही दृश्य आपण पाहत आहात। नवी मुंबई आवाज ब्युरो रिपोर्ट।